कालची ड्युटी करून मी घरी जाऊन सगळी तयारी केली. रात्री 12 वाजता मी विरारवरून माझ्या मुलाची फ्लाईट 2:30 येणार होती, म्हणून मी आणि माझे मिस्टर इकडे आलो आहोत. 2:30 फ्लाईट आली, 3:30 त्याचा फोन आला, मम्मी मी इथे उभा आहे, मला ही लोकं सोडत नाही, म्हणून आम्ही 3:30 चौकशी करतो आहे. तर असं का आलं की त्याचे 2 वॅक्सिन झालेले नाही आहेत म्हणून त्याला क्वारंटाईन केलं जात आहे. आता त्याचा निगेटिव्ह RT-PCR जो आहे कोविडचा रिपोर्ट तो निगेटिव्ह आलेला आहे आणि म्हणून त्याला प्रवास करण्याची चान्स दिला गेला आणि तो इथपर्यंत आला. पण यांचे 2 वॅक्सिन झाले, आता त्या तो ज्या देशातून आला आहे तिकडे त्याला वॅक्सिन मिळाले नाही, यात त्याचा आणि आमचा काय दोष? नाही मिळालं वॅक्सिन, तो इथे आला आणि हे म्हणायला लागले वॅक्सिन नाही तर तुला क्वारंटाईन होऊ लागेल. ते सुद्धा इथून गेलेले जे हॉटेल्स आहेत त्या हॉटेलमध्ये तुम्हाला ठेवणं गरजेचं नाही, ते तुमच्या खर्चावर. मी त्यांना म्हटलं माझ्याकडे पैसे नाहीत, मी 5 रुपये माझ्याकडे ती तिकीट आहे, 5 रुपये सर बसची तिकीट काढून मी चालत आली बाहेरून, ही माझी सध्याची अवस्था आहे. आणि ते मला सांगतात की तुम्ही तिकडे 7 दिवस तुम्हाला राहावंच लागेल. मी पोलिसांना 100 फोन केला, मी विश्वास नांगरे पाटलांचा माझ्याकडे नंबर होता, मी त्यांना फोन केला, त्यांना मेसेज केला, अगदी नाहीच काय झालं. मग माझ्या एका मित्राने यांचा नंबर देऊन ठेवलेला मला, सॉरी. मी मग 5:30 मी यांना फोन केला आणि त्यांनी देवासारखा तो फोन उचलला आणि तेव्हापासून ते माझा मी त्यांना फोन करते आणि माझे जे काही प्रॉब्लेम आहेत त्यांना सांगते. त्यांनी पटकन मला सांगितलं सरांनी की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तिथे येतो, काय प्रॉब्लेम आहेत ते बघतो. मी अभिनंदन करतो, मुंबई महानगरपालिकेमध्ये ते काम करते, महाराष्ट्रीयन आहे, मराठी परिवाराचे बिलॉंग करते. तिने पोलीस कमिशनरला फोन केला, महापालिका कमिशनरला फोन केला, जे जे सोर्सेस पोलिसांना 100 वर फोन केला, या सर्व लोकांना फोन केल्यानंतर कुठून तिला रिस्पॉन्स नाही मिळाला. तर 5:05 तिने मला फोन केला आणि घंटी वाजल्याबरोबर मी तिचा फोन उचललं, तिच्याशी बोललो मी आणि तिने मला सर्व वस्तुस्थिती सांगितलं. मुलगा आफ्रिकेवरून आला आहे, RT-PCR सर्टिफिकेट त्याच्याकडे आहे, तरीसुद्धा महापालिकेचे लोक म्हणतात नाही हे चालणार नाही, तुम्हाला 2 डोस घ्यावाच लागेल. पण साऊथ आफ्रिकेमध्ये डोस वॅक्सिनेशन अजून सुरू झालेलं नाही आहे. आणि माझं म्हणणं आहे का तुम्हाला ठीक आहे बाहेर, आता हे महापालिकेचे लोक काय करतात, एक ॲटमॉस्फिअर क्रिएट करतात का? बाहेरगावावरून आलेल्या लोकांना कोरोना होतो म्हणून आम्ही फार काळजी घेत असतो. तुम्ही त्यांना क्वारंटाईन करा ना, 3 दिवस करा, 5 दिवस करा. तुम्ही त्यांना 5-स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाऊन ठेवणार, त्यांना इतका मोठा बिल हातात देणार आणि मग लोक बिल भरू शकत नाही म्हणून मग ते 10,000 रुपयावरती सेटलमेंट करतात. एक नाही तर अनेक किस्से वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांनी ऐकलेलं आहे. म्हणजे 10,000 रुपये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला तर कोरोना होत नाही आणि 10,000 रुपये नाही दिलं तर कोरोना होतोय. हा टेक्निक काय आहे महाविकास आघाडी सरकारकडनं मला जाणून घ्यायचं आहे. आणि मी आता आमचे कमलेश यादव नगरसेवक आहेत, त्यांना सांगितलं आयुक्तांना सांग ताबडतोब ह्या अधिकाऱ्यांवरती कारवाई जर नाही झालं तर मी माझा धरणा इकडे आज आत्ता प्रारंभ करणार आहे. मी माझा धरणा प्रारंभ करणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने लोकांचा सतवणूक होतो, विदेशातून एक लोक येतात 10,000 रुपये सहज देऊन टाकतात आणि मी ज्या ज्या हॉटेलमध्ये महापालिकेचे लोक क्वारंटाईन करतात त्या सर्व हॉटेलमध्ये पण जाऊन मीडियाच्या लोकांना सांगणार का किती लोकांना हे लोकांनी आणलं आणि तिकडनं मग परत सेटलमेंट करून सोडतात. सुरुवातीला काय होतं का माणूस रागात असतो तो म्हणजे पैसे आम्ही देणार नाही, नंतर मग तो थकून जातो आणि मग नंतर पैसे देतो, असे अनेक किस्से आपण लोकांनी ऐकलेले आहे. परंतु हे आता केसमध्ये मी हात घातलेला आहे आणि मी आपल्या माहितीसाठी सांगतो, मी महाविकास आघाडी सरकारला सांगणार तुम्ही इथं एक हेल्पलाईन सेंटर सुरू करा, ताबडतोब हेल्पलाईन सेंटर सुरू करा. तुम्हाला जर शक्य होत नसेल तर मला परवानगी द्या, भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही हेल्पलाईन सुरू करणार. विदेशातून येणाऱ्या सर्व पॅसेंजर्सना आम्ही त्यांची काळजी घेऊ, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ही माझी मागणी राहील. आणि आपण सर्वांच्या माहितीसाठी BKC मध्ये इतका मोठा क्वारंटाईन सेंटर 2 कोटी रुपये खर्च करून ह्या लोकांनी चालू केलेलं आहे. तुम्ही ह्या सर्व लोकांना तिकडे जाऊन ठेवा ना, 2-3 दिवस ठेवा, परत त्यांचा RT-PCR करा तुम्ही आणि त्यांना मोकळा करा. कशाला लोकांना सतवायचं? वी आर रनिंग दिस सिस्टम टू हेल्प द पीपल ऑर टू हॅरेस द पीपल, मला हे जाणून घ्यायचं आहे. आपण ही व्यवस्था लोकांना सुविधा देण्यासाठी चालवतो का लोकांना सतवण्यासाठी चालवतो हे मला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडनं जाणून घ्यायचं आहे.